नमस्कार रसिक श्रोते हो, मी कुमार नवनीत यशवंतराव आपणा सर्वांचं नवनीत यशवंतराव या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो। आपण ऐकत आहात अक्षरवेल, गिरीश कंटे यांच्या लेखणीची 25। श्रोते हो, आज आपण भाग 4 पाहणार आहोत आणि भाग 4 मध्ये आपण ऐकणार आहोत मुरबाडच्या मातीशी नाळ जोडलेला इतिहासकार गिरीशजी कंटे। या लेखाचे शब्द आहेत प्राध्यापक नवनीत यशवंतराव देशमुख। साहित्य मतलब समाजाचे दर्पण, सामाजिक घटनांचे प्रतिबिंब लेखक आपल्या साहित्यात उतरवितो। एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा आदी प्रकारांती कल्पना प्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक ऐसे नाव होय। साहित्याचे माध्यमातून हरेक लेखक आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवितो। कोणे एक लेखक कल्पना विस्तार यावरी भर देतात, तर काही आपल्या शब्दांचे माध्यमातून इतिहास पुनर्जीवित करण्याचे प्रयास करीतात। मुरबाड तालुका तैसा सह्याद्रीचे कुशीत वसलेला उत्तर कोकण प्रांताचे अहम भाग, भौगोलिक असो अथवा ऐतिहासिक दृष्ट्या या तालुक्याने सह्याद्री पर्वतरांग, गडकिल्ले आणि घाट रस्त्यांनी ज्ञात अज्ञात इतिहास उघड्या डोळ्यांनी पाहिलाय। तोच इतिहास मुरबाडसह भारतीय समाजास परिचित होण्यास हवे। मुरबाडच्या मातीशी कायम नाळ जोडून राहणारे एक लोकप्रिय इतिहासकार मतलब लेखक श्रीमान गिरीशजी कंटे। आज दिनी त्यांचे लेखन साहित्य कार्यास प्रकाशित होऊन 25 साल उलटली। आजही अखंडपणे त्यांचे विचारांचा प्रभाव तैसाच प्रसन्न और प्रभावित वाटतो आहे। मराठी मुलखासह भारताचे इतिहासात ज्या मुरबाड तालुक्याचे बहुमोल योगदान लाभले त्याचे काही अंशी विस्मरण येथील स्थानिक जनतेस जाहले होते। शैक्षणिक कार्यात सक्रिय असणाऱ्या व्यक्तिमत्वाने आपल्या अवतीभोवतीचे इतिहासास बोलते करावयाचा निर्धार केला। मुरबाडच्या युवकांचे सिद्धगड केवळ पर्यटन स्थळ वाटत असे, लेकिन आझाद दस्ता नावाचे पुस्तक आले और युवकांचे मस्तकात मुरबाडच्या मातीने इंग्रजांच्या विरुद्ध उभारलेला लढा वैचारिक थैमान घालू लागला। स्थानिक इतिहासाचे अज्ञान दूर होण्यास गती प्राप्त झाली असे। स्थानिक जनतेने अलौकिक प्रतिसाद दिलाच या उपर आझाद दस्ता जनतेचे पसंतीस अवतरला। 3 आवृत्त्या आज पावेतो आझाद दस्ताच्या प्रकाशित होणे हे कोणत्याही लेखकास ऊर्जा देणारे ठरते, तैसा अनुभव प्राप्त झाला। तर सिद्धगडचे समर्पणाची गाथा म्हणजे भारताचे स्वातंत्र्य संग्रामात स्वतःचे लेकराच्या उरात गोळी लागून देखील देशसेवेने भारावलेल्या गोमाजी पाटील यांचे राष्ट्रनिष्ठेची कहाणी आपल्या समर्पक शब्दांनी तुमच्या आमच्या समोर आणली। इतिहास लिहिते समये प्रत्यक्षदर्शी उपस्थित असणारे व्यक्तींच्या तोंडून इतिहास ऐकून त्यास शब्दबद्ध करण्यातले त्यांचे कसब हुबेहूब चित्र उभे करणारे होय। इतिहासाचे अभ्यास करत असताना सापडत जाणारे एक एक धागे दोरे आणि त्यातूनही सामोरी येणारी व्यक्तिमत्व, त्यांचे जीवनातले बारकावे गिरीशजी कंटे यांस उमगत जातात और इतिहासाचे प्रेमींना इनक्लाब स्वातंत्र्यवीर गोमाजी पाटील, बलिदानाचा साक्षीदार, भाग्यविधाता यांसारखे ऐतिहासिक वाचनीय साहित्य नशिबी येतात। मुरबाडचे सांस्कृतिक परंपरेचा जवळजवळ 20 साल अभ्यास करून, स्थानिक बोलीभाषांचा अभ्यास करून मुरबाड सांस्कृतिक वैभव नावाचे पुस्तक लिहिल्याने एक भव्य ठेवा कंटे सरांच्यामुळे जतन झाला आहे। कथा, कादंबरीसह कंटे सरांचे अंगी गीत लेखनाची कला देखील होय।
त्यामुळे ऐतिहासिक गीते देखील आपणास त्यांचे गीतांच्या मध्ये डोकावलेली दिसतात. गाथा बलिदानाची, कर्मकहाणी क्रांतीवीरांची. एकंदरीत लेखक म्हणूनही गिरीशजी कंटे साहित्याचे विविध रंगात नाहून निघालेले दिसतात. इतिहासकार मंडळींचे एक विशेषत्व ऐसे ते म्हणजे लेखन करीत असताना त्यांची ऐतिहासिक पात्र आपुली वाटू लागतात आणि मग बेभान होऊन इतिहासकार आपले जीवन त्या व्यक्तिमत्वांचे प्रचार और प्रसारास समर्पित करतात. वीरभाई कोतवाल आणि हिराजी गोमाजी पाटील ये दोन नररत्ने गिरीशजी कंटे यांचे हृदया नजदीकची होय. त्यांचे इतिहास विचारांचे प्रचार आणि प्रसार करण्यात गिरीशजी कंटे गेल्या 20 वर्ष पावेतो कार्यरत आहेत. मुरबाडच्या मातीशी सदैव एकनिष्ठ राहणाऱ्या इतिहासकारांचे पहिल्या प्रकाशनासच नव्हे तर त्यांचे कारकिर्दीस निष्कलंक यशस्वी ऐसी 25 साल पूर्ण जाहली असे. ऐसे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या गिरीशजी कंटे यांचे मनस्वी अभिनंदन. आपल्या हातून ऐसेच ऐतिहासिक कार्य निरंतर घडत राहो. आई तुळजा भवानी वाघविलासिनी चरणी प्रार्थना केली असे. काळजापासूनही काळजापर्यंत शुभेच्छा. आपला प्राध्यापक व्याख्याते कुमार नवनीत नंदकुमार यशवंतराव देशमुख. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबूयात. भाग 5 आपण ऐकणार आहोत श्रीमान यशवंत माळी कार्यवाहक कोमसाप शाखा मुरबाड यांच्या कोकण मराठी साहित्य परिषदेची साहित्य चळवळ आणि गिरीश कंटे यांच्या सोबतच्या गोड आठवणी. धन्यवाद.